काय करू अण्णा, तुम्हीच सांगा ना. अहो गेली 2 वर्ष मी या दुष्काळाशी 2 हात केले. आता इथे तग धरून राहणं कठीण आहे. आणि तसं नाही केलं ना अण्णा तर लेकराचं भविष्य अंधारात जाईल. शहरात जाऊन बघतो आता, काहीतरी काम नक्की मिळेल हाताला. आणि सगळं व्यवस्थित झालं की येऊच की परत आम्ही. तोपर्यंत आपल्या वाड्याची काळजी घ्या अण्णा. साहेब चायनाहून आलेत काय? नाही रे, जपानहून. साहेब मी असं ऐकले की जपानी लोक एकदम टाइमशीर काम करतात. हो, म्हणजे ते अगदी दिलेल्या वेळेच्या 5 मिनिट अगोदर हजर असतात. साहेब मी असं ऐकले की तिकडं खाण्यापिण्याचे खूप हाल होतात ना? नाही रे. नाही म्हणजे तिकडची लोक ते असं पाल झुरळ असं काय पण खातात ना? अरे चायना आणि जपान 2 वेगळे देश आहेत. तिथे अगदी मला महाराष्ट्रीयन थाळी सुद्धा खायला मिळाली. काय सांगतं? ग्लोबलायझेशनचं परिणाम म्हणजे आजकाल प्रत्येक देशात इंडियन रेस्टॉरंट असतातच आणि तिथे खास आपल्या आवडीचे पदार्थही मिळतात, म्हणजे अगदी पुरणपोळी सुद्धा. अरे वा. जीवन, पुढच्या महिन्यात आई येणार आहे इथे आपल्या लग्नाची बोलणी करायला. 1.5 वर्ष झाली असतील ना रे आपल्याला. बरं मला सांग, तुझी जपान ट्रिप कशी झाली? अगं मला ना तिकडे गेल्यावर असं टाइम ट्रॅव्हल केल्यासारखं वाटलं. म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, डिसिप्लिन लाईफ, तुला माहिती आहे जानू. म्हणजे जपानसारखा इतका प्रगत देश असूनही ते आपली संस्कृती जोपासतात. म्हणजे इंग्लिशचा कुठेही अतिरिक्त वापर नाही. ह्या उलट तिथे जॉबसाठी, ट्रेडिंगसाठी जाणाऱ्यांना थोडीफार तरी जपानी भाषा शिकावी लागते. ही लोक आहेत ना, आपल्या देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल खूप आदर बाळगतात आणि त्यामुळेच इतर देशातील लोकांशी रिस्पेक्टफुली वागतात. आय टोटली लाईक इट. यस सर. हा सर. हा मैं आजही जॉईन होतो. ओके सर. अरे पण तू आजच आलायस ना, लगेच का जॉईन होतोय? साऊथ आफ्रिकेचा प्रोजेक्ट सुरू होतोय, त्यामुळे मला आजच जावं लागेल. मे आय कम इन सर? येस, कम इन कम इन, बैठो. सो हाउ वाज योर एक्सपीरियंस इन जापान? इट वाज ग्रेट सर. मुझे लगा मैं टाइम ट्रेवल करके आया हूँ. बर. आणि क्लायंट ही खुश आहे आपल्या कामावर. अँड ऑल्सो वी हॅव अचीव्ड इट ॲट व्हेरी लो कॉस्ट. Fantastic. Yeah, yeah, sir. Abhi lag ja naye project pe fatafat. Sure, sir. Chal, well done. Thank you, sir. Yes, sir. Yeah, Jeevan, come in. Have a seat. Jeevan. You know, there are some minor changes in the original plan. Management ka decision hai ki Piyush ko handle karne dena hai South Africa ka project. But sir, I was supposed to work on it. Look, I know you have done great job, but we need to balance out. Let's give equal opportunity to others. Moreover, I need person like you to handle my purchase department. But sir, Japan madhe mi je kaam kele tene aapla client khush hai. Exactly. We need to develop great leaders. You need to develop others too. Karla ka. Ek kaam kar. Hum log shaam ko milte hai, theek hai? Let me attend this meeting right now. Jeevan, aaj kuthe jayacha dinner la? Aaj nako. Mood nahi hai. Tu tujhyasathi order kar na kai tari. ओके, ॲज यू विश.
आज ऑफिस मध्ये जोशी मॅम ने पुरणपोळ्या आणल्या होत्या, तुला आवडतात ना म्हणून घेऊन आले मी। हे घे। विरली धागे नात्यांचे सुटले मागे सारे, तगमग होई जगण्याची ठहराव काही मिळेना। जानवी मी गावी चाललोय। अरे पण आई येणार होती ना, मला थोडा वेळ हवा आहे, सॉरी। विरले धागे नात्यांचे सुटले मागे सारे। अण्णा इथेच राहतात का? कोणत्या अण्णा? आता आडनाव आठवत नाही, पण ते स्वयंपाक उत्तम करायचे आणि आमच्यासोबत याच वाढत राहायचे। जीवन देसाई। हो अण्णा सांगायचे तुझ्याबद्दल। रोहित हे बैस। म्हणजे देसाई एकंदरीत तुम्ही गाव सोडून जायचं ठरवलेलंच दिसतंय। काय करू अण्णा, तुम्हीच सांगा ना। अहो गेली 2 वर्ष मी या दुष्काळाशी 2 हात केले, आता इथे तग धरून राहणं कठीण आहे। आणि तसं नाही केलं ना अण्णा, तर लेकराचं भविष्य अंधारात जाईल। शहरात जाऊन बघतो, आता काहीतरी काम नक्की मिळेल हाताला। आणि सगळं व्यवस्थित झालं की येऊच की परत आम्ही? तोपर्यंत आपल्या वाड्याची काळजी घ्या अण्णा। एकदा पुढे गेलेला मागे वळून बघत नाही। आता हळूहळू ओसच पडणार हे सगळे वाडे। असो अण्णांना नेहमी सांगायचे की जीवनला पुरणपोळी खूप आवडते म्हणून, आणि आज मी केली पण आहे अनायसे, तर मी लगेच तुझ्यासाठी गरम गरम पुरणपोळी घेऊन येते। हा कशाला? अरे 2 मिनिटं। अरे खाऊन तर बघ, अण्णांच्या हातची चव येईल तुला, खात्रीने सांगतो। अण्णांनी आयुष्यभर खूप कष्ट केले, पंचकृषीत त्यांच्यासारखं कुणीच नव्हतं। दुष्काळाशी सुद्धा 2 हात केले रे त्यांनी, पण काळाने शेवटी त्यांना हरवलं। ग्लोबलायझेशनचा परिणाम। हल्ली लोकांना क्वालिटीपेक्षा क्वांटिटी महत्वाची वाटू लागले। मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट जगापर्यंत त्यांना पोचताच आले नाही कधी। पण एक गोष्ट मात्र अण्णांनी चांगली केली, ती म्हणजे माझ्या बायकोला त्यांचं जे कौशल्य होतं ते हातचं न राखता शिकवलं। त्यामुळे आम्ही मात्र या व्यवसायात खूप बदल केलाय। आम्ही आमची वेबसाईट सुद्धा सुरू केली। बँक लोन अप्रूव्ह झालं की मशिनरी सेट उभारणार आहोत।
हा जानवी, मी घरी परत येतोय, आपण आल्यावर लग्नाचं बोलूयात, बाय. मनाविरुद्ध घडलेल्या एवढ्याशा गोष्टीने मी इतका उदास आणि दुःखी झालो की सगळे पास तोडून मी इथे आलो. इथल्या लोकांच्या आयुष्यात एवढी उलथापालथ होऊनही हे सर्वजण आनंदात आहेत. ह्या वाड्यात मला माझं बालपण भेटलं. तेव्हा जी स्वप्न पाहिली होती ती सगळी पूर्ण केली, तरी मी दुःखी आहे. पण आता मी ठरवलं, लहानपणीसारखं आनंदात राहायचं. ज्याच्या शोधात मी इतके दिवस अस्वस्थतेत घालवले तो आनंद मला गवसलाय. मला माझाच नव्याने शोध लागलाय.